नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत स्वराज्याचा कारभार. यामध्ये किल्ल्यांचं महत्त्व. तर मध्ययुगीन काळामध्ये किल्ल्यांचं महत्त्व फार होतं. ज्याच्या ताब्यामध्ये किल्ले तोच त्या ठिकाणी राजा होऊ शकत होता. कारण किल्ल्यावरून आजूबाजूच्या प्रदेशावर त्या ठिकाणी देखरेख करता येत असे, किल्ल्यावरून शत्रूच्या हालचालीवर आपल्याला लक्ष ठेवता येत असे. युद्धकाळामध्ये किल्ल्यामध्ये सर्व जनतेला त्या ठिकाणी आश्रयाला ठेवता येत असे. किल्ल्यामध्ये अन्नधान्य, युद्ध साहित्य हे सर्व साहित्य ठेवता येत असे. अशा प्रकारे मध्ययुगीन काळामध्ये किल्ल्याचे खूप महत्त्व होते. तर आज्ञापत्रातील या वर्णनावरून आपल्याला किल्ल्यांचं महत्त्व लक्षात येतं. आज्ञापत्रामध्ये आलेलं वर्णन पहा. तर या ठिकाणी, हे राज्य तर तीर्थरूप थोरले कैलासवासी स्वामींनी गडावरूनच निर्माण केलेले आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही स्वराज्य निर्माण केलं ते गडावरून म्हणजेच किल्ल्यावरूनच निर्माण केलेलं आहे. म्हणून किल्ले हे फार महत्त्वाचे होते. तर स्वराज्यामध्ये सुमारे 300 किल्ले त्यावेळेस होते. तर त्यापैकी बरेचसे किल्ले, त्या किल्ल्यांची बांधणी व दुरुस्ती यासाठी महाराजांनी मोठा खर्च आपल्या उत्पन्नातून त्या ठिकाणी खर्च केलेला आहे. तर त्या ठिकाणी राजगड, प्रतापगड, पावनगड यासारखे डोंगरी किल्ले महाराजांनी बांधले. तसेच या किल्ल्यावरची व्यवस्थासुद्धा त्या ठिकाणी निर्माण केली. किल्ल्यावर त्यावेळेस किल्लेदार, सबनीस, कारखानीस असे अधिकारी असत. तर किल्ल्यावरील युद्ध साहित्य, अन्नधान्य यांची व्यवस्था पाहणारा जो अधिकारी असे त्याला कारखानीस म्हणून ओळखले जात असे. तर आपण पुढील भागामध्ये सागरी किल्ल्याविषयी माहिती घेऊया. धन्यवाद.